ठीक आहे, आपण लेगा कास्तकाराचे पोट्टे आहे, आपण गोर गरिबांचे पोट्टे आहे, आपल्या आयुष्यात संघर्ष आहे आणि जोच माणूस संघर्ष करून पुढे येते त्याने त्या संघर्षाची जाणीव असते। तसं शिकवणं होत नाही रे बाबा, ते बाकीचे मास्टर लोक आहे, पुण्यात आहे, औरंगाबाद मध्ये आहे, त्याच्याकडून जाऊन शिका 8 महिन्याचा कोर्स, मला काही लेणं देणं नाही, आपलं सरळ सरळ काम आहे, पटलं तर ये नाही तर तिकडे मसनात जा, ठीक आहे, सरळ काम आहे, विषयच नाही आपल्यापाशी, ठीक आहे। तर मी असा माणूस आहे का तो क्लास नाही बी चालले तर वखरावर उभा राहू शकतो, 5 वर्ष शेती केली BSc झाल्याच्या नंतर, ठीक आहे, 2005 पासून तर 2010 पर्यंत BSc शेती केली आणि मग दहाव्यावर, ठीक आहे, 2010 ले 9 10 ले BEd केलं, आणि BEd केल्याच्या नंतर शेतीत उत्पादन कमी झालं, डायरेक्ट 8-1.5 लाखाचा संत्रा जाय माया कायले ऐकतो, ठीक आहे, कायले ऐकतो बे मी, असं वाटे का कलेक्टरले घरी बसवतो का मी एवढे पैसे 60-70 पोते सोयाबीन होय 7-8 एकरात कायले ऐकतो खड्ड्यात दसाले मी नाही ऐकतो, तर मग म्हणून ते 2 वर्ष शेवटले असं गराडासारखं झालं माझ्या उरावर, डायरेक्ट 60 पोती डायरेक्ट सोयाबीनच्या शेंगा भराच्या टायमाले पाऊसच चालला गेला, स्प्रिंकलर ह्या सोयाबीन अशा लाटा टाका लागे उरावून सोयाबीनच्या, एवढा लोक मांडी मांडी सोयाबीन ते स्प्रिंकलर पलटवता पलटवता आणि वापशाचा महिना, ठीक आहे, हा गरम वापे खालतून ते भाऊ पूर पिसळून गेलो होतो मी, हा मुरमाटी वावर आहे माय काहीच विचारू नका, तर ते पार डायरेक्ट 60-70 पोते सोयाबीनवरून डायरेक्ट मी 27 पोत्यावर आलो, गराडाल्यासारखंच लागे मला 2 वर्ष, त्या म्हणलं हे काही खरं नाही आणि आता आपल्याला काहीतरी चांगले सोर्स उत्पन्नाचे शोधा लागते, तर मग माझ्या सोबती होता विशाल वाघ, आता डेप्युटी कमिशनर आहे चंद्रपूर महानगरपालिकेले, तर तो म्हणे चाल आपण पुण्याला जाऊ लेका म्हणे नित्या, म्हणलं चाल झालेलं पुण्याला जाऊस आपण, तर माझी इच्छा होतीच बाबाजी लय व्या म्हणलं, ठीक आहे, म्हणलं आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या, तेव्हा कुठं ते मान्य झाले आणि पुण्याने गेलो बाबा, ठीक आहे, तर पुण्याने गेल्यावर का झालं का ते पहिले पोट्टे अभ्यास करणार लायब्ररीत, ठीक आहे, पुण्याला गेलो 1 महिना त्या तिकडं राहिलो आम्ही हिंजेवडी राजीव गांधी पार्क त्याच्या सोबत्याची रूम होती तिकडंच रेंट न केली, आम्हाला काही माहीत नाही अभ्यास कसा करा लागते तिकडे ॲटमॉस्फिअर आहे नाही काही नाही, हा डब्बा महाग टिफिनचा, तिकडं सगळे सॉफ्टवेअर इंजिनियरवाले पोट्टे राहते, तिथं राहिलो 1 महिना, मग आलो आम्ही मेन एरियात सदाशिव पेठ नारायण पेठ कोतवालवाडा, ठीक आहे, आणि तिथं पत्रामारू तिथं गणपती आहे आणि आम्ही अभ्यास करो PMG पुणे मराठी ग्रंथालय, नंबर लावला 5 महिन्यात नंबर लागला लायब्ररीत, आहे का नाही, तर तिथं अभ्यास केला, ठरवून टाकलं 1 वर्षी परीक्षा काढायची आहे, 2011 जानेवारीपासून अभ्यास केला, मे मध्ये परीक्षा झालेली को फिलिमची, ठीक आहे, कंब PSIची अलग अलग परीक्षा होईल, तेव्हा PSI पहिल्याच अटेममध्ये पास केली, मेन्स दिली, मेन्सही पास, फिजिकल दिलं, इंटरव्ह्यू दिलं, शेवटल्या लिस्टमध्ये माझं नाव नाही, जमलो रे बा, 1 नंबर प्रोग्राम झाला, ठीक आहे, सगळ्या परीक्षा पास करत गेलो, शेवटल्या लिस्टीत माझं नाव नव्हतं, ठीक आहे, आणि विशाल वाघ माझ्या मित्र सोबती एकाच गाऊन गेलो होतो, तो लागला आणि मी राहिलो, तर गावातले लोकच होय, मी गावात बदमासच होतो, ठीक आहे, तर हे पोट्ट तिथंही जाऊन यानं काड्या केल्या असं म्हणे, तिथंही कारभारपणा केला असं म्हणे, म्हणून याचा निवाड पडला म्हणे, आता त्याच्यात काय होते का तुम्ही जर PSIची फिजिकल गिजिकल दिली इंटरव्ह्यूला गेले तर घरचे पहिलेच फोन लावून देते नातेवाईकाले, पोरानं PSIची मेन दिली इंटरव्ह्यूला गेला लागतेच, आता खड्ड्यात लागते, शेवटली लिस्ट येतपर्यंत कोणी सांगू नका घरच्याले, ठीक आहे, घरचे का करण काहीच नियम नाही, घरचे दवंडी पिटून देते आणि शेवटल्या लिस्टीत नाव नसलं का पुरी इज्जती का लागते, तसंच काम आहे माझ्याबाबत घडलं, तसं तुमच्याबाबतही घडत, तुम्हाला चांगले अनुभव येईल कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचे, ठीक आहे, असे खूप अनुभव तुम्हाला येईल, तर अशा अनुभवापासून थोडंसं जपून राहा, आणि सगळ्यात जास्त बदमाश असते आपले, ठीक आहे, अर्धे नातेवाईक, तुम्हाला सांगतो काही चांगले असतात आणि काही खतरनाक असतात, ठीक आहे, तू तर तिथं कायले गेला होता, ठीक आहे, कायले गेला होता, ठीक आहे, MBBS करत होता, बापा 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 बापा, यालेच मोठा उठा ठेव आहे, तर असे बरेचसे अनुभव तुम्हाला आयुष्यात येतील, आयुष्यात लिचुंड घेणारे लोक राहीन, एका लग्नाची दुसरी गोष्ट, हो तर बरेच वेळा असे अनुभव आले, हे पोट्ट उपदव्यापी आहे, पुण्यात गेलं तिथं कारभार केला असं म्हणून हे लागलं नाही, तर विशाल वाघनं काही PSIची नोकरी जॉईन केली नाही, त्यानं 2 वर्षात पुन्हा STI काढली, मी तेच STIची मेन दिली, माया निवाड तिथं पडला नाही, मी STI मेन्स फेल झालो, ठीक आहे, फेल झालो भाऊ, तर
एसटीआय मेन्स फेल झाल्याच्या नंतर मग सरळ सांगितलं आता काय तुझ्या निवड त्याच्यात एक मॅ फॉरेस्ट मेन्स दिली त्याच्यात बी निवड पडला नाही रेंजर ऑफिसर क्लास वन एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसची प्रिलिम्स मेन्स दिली मी तर त्याच्यातही माझ्या निवड पडला नाही तर हे निवड न पडल्यामुळे मला डायरेक्ट आई बाबा म्हणलं भाऊ तुझे जमत नाही म्हणे तू या तिकडं बी निवड पडला नाही आणि इकडं चाल वापस ये म्हणे आपलं किराणा दुकान आहे शेती आहे ठीक आहे बैल आहे ढोर आहे पाय तू आणि इकडं जमव आलो बा दोन पोते पुस्तकं होते एक गादी आणि एक आपला थैला झोरा ठीक आहे कपड्याचा ठीक आहे तो धरून आलो वर्धेत ठीक आहे त्या जुना पाणी चौकात मला दिलं ट्रॅव्हल्सवाल्यानं उतरवून जसं काही भंगार होय एखाद्या त्या याला दिलं उतरून भिकाऱ्याला आता इकडं तिकडं पाहू याटोवाल्याले हात देऊ ठीक आहे ते याटो टाक सामान टाकलं आणि एका सोबत्याच्या रूमवर आणून ठेवलं माझ्याच माऊस बघ होता त्याच्या रूमवर आणून ठेवलं दोन तीन दिवसानं त्याच्या रूमवर आलो आणि पुन्हा अभ्यास करायला लागलो तो म्हणे दादा ठीक आहे तू एवढा हुशार आहे एमपीएससीची तयारी करतो दोन तीन परीक्षा पास झाला तर क्लास घे म्हणे पोटेल फायदा होईल इथं काही नाही म्हणे वर्धेत पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीच्यावर काही शिकवत नाही म्हणे तर उद्घाटन केलं तर हात धरू धरू आणले का म्या पोट्टे निवाड कॉलेजमधले रस्त्यावरचे अगं चला गा नाश्ता तर करा ठीक आहे नाश्ता तर करा ठीक आहे तर जबरदस्तीनं पोट्टे आणली म्या पकडून पहिल्या दिवशी तर हा ठीक आहे हो तसं प्रत्येकाचा संघर्ष असते ठीक आहे प्रत्येकाचा संघर्ष असते माय संघर्ष आहे आणि संघर्ष केल्याशिवाय मजा नाही भाऊ हे का धीरे आल्या मुक्याचे पोट्टे होय का भेटे ठीक आहे संघर्ष सगळे आहे तर भेटते ठीक आहे आपण ले का कास्तकाराचे पोट्टे आहे आपण गोर गरिबांचे पोट्टे आहे आपल्या आयुष्यात संघर्ष आहे आणि जोच माणूस संघर्ष करून पुढे येते त्याने त्या संघर्षाची जाणीव असते लक्षात ठेवा आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा असला तर तो संघर्ष आपला संघर्ष आपल्या मनात जपून ठेवायचा कारण त्याच्यातून आपण